नमस्कार, मी संकेत आवटे. फ्री कार हवी आहे का? फ्री कार मिळवू शकता, हो नक्कीच दिवाळीला मिळवू शकता. कशी मिळवायचे? इझिली मिळेल. याच्यामागं काही कारणं सांगतो, कशाप्रकारे ते मिळवता येतात हे व्यवस्थित मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. तेही 100% फ्री कार, हो जुमला नाही, 100% मिळणारी कार आहे. आता यामागे काय सुरू आहे हे मी तुम्हाला सांगतो. जर मला या दिवाळीला फ्री कार हवी असेल ना, तर एक सगळ्यात मोठी ऑफर आता येणार आहे. यामध्ये काय होऊ शकतं, वेगवेगळे ऑटोमेकर्स म्हणजे जे कार मॅन्युफॅक्चरिंग करतात त्या कंपन्या तुम्हाला हेवी डिस्काउंट्स देणार आहेत. किती डिस्काउंट असेल? हा 1%-10% डिस्काउंट असणार आहे. आणि हा जो डिस्काउंट आहे ना, हा डिस्काउंट इझिली प्रत्येक कार मेकर्स तुम्हाला देणार आहे. मग याचा अर्थ 90% खिशात न घालून तुम्ही द्यायच्या आहेत का? बिलकुल सुद्धा नाही. तुम्हाला कार फ्रीच मिळणार आहे. आता या डिस्काउंट मागे वेगवेगळे रिझन्स आहेत, हे मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट कळेल आणि ही कार कशी मिळवायची हे व्यवस्थित तुम्हाला समजणार आहे. फक्त एक काम करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा बरं का. जर तुम्ही यातला छोटा मोठा पार्ट जरी मिस केला ना, काहीही समजणार नाही. सो आत्ता सध्याच्या घडीला काय काय सुरू आहे, तर मॅन्युफॅक्चरिंग यांनी खूप जास्त केलं आहे की डिमांड एवढी येणार तेवढी येणार म्हणून गाड्या बनवून ठेवल्या. आता या गाड्या बनवून तर ठेवल्या, करायच्या काय? डीलरला देऊन टाकल्या. मध्ये तुम्ही ऐकलं असेल की 6 महिने वेटिंग आहे, वर्षभर वेटिंग आहे. आत्तासुद्धा बरेच डीलर तुम्हाला म्हणतात वेटिंग आहे आणि लगेच देऊन टाकतात. पण जर तुम्ही याच्या मागं कारण बघितलं, तर यांनी मॅन्युफॅक्चरिंग खूप जास्त केलं, खूप जास्त मॅन्युफॅक्चरिंग करून डीलरला एकदम सप्लाय करून टाकला. आता डीलरकडे तेवढी डिमांड येत नाही, त्यामुळे त्याच्याकडे इन्व्हेंटरी येऊन पडली. जेवढी जास्त इन्व्हेंटरी, जवळपास 75,000 कोटीची इन्व्हेंटरी येऊन पडली आहे. एवढा पैसा अडकून राहिला, त्याचं व्याज काय झालं? म्हणूनच डिस्काउंट देऊन आता या गाड्या बाहेर काढल्या जाणार. याला आता वेगवेगळी कारणं आहेत. बघा ना, इलेक्शन झाले, इलेक्शनमध्ये डिमांड कमी झाली, कारण लोक कॅशमध्ये पैसा घेऊन यायचे, तो घेता येत नाही, पैसे जास्त फिरवता येत नाही, 10,000 कारणं होती, त्यामुळे तो प्रॉब्लेम आला. हीट वेव जोरात होती, गर्मी भयंकर होती, परत पाऊस अचानक लागला. या सगळ्या कारणांमुळे लोक बाहेर फिरणं कमी झालं. फिरणं कमी असेल तर शोरूमकडे लक्ष कमी गेलं तर आपण ट्रायल कमी घेतो आणि त्यानंतर मग डिसिजन आरे जाऊ दे पुढे, बघूया थोड्या दिवसांनी. हे सगळं व्हायला लागतं आणि त्यात पाऊस, तर तुम्हाला माहितीच आहे अक्षरशः पाण्यावर गाड्या होत्या यावेळी, त्यामुळं लोकांनी पर्चेसिंग थोडंसं कमी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्राईस प्रचंड वाढत चाललेत. जेवढ्या गाड्यांच्या प्राईस वाढत चालले तेवढ्या आपल्या हृदयाचे ठोके पण वाढत चालले होते. आता डिस्काउंट मिळाल्यानंतर लोक इम्प्रेस होणार, त्यानंतर रेट तर वाढतच चाललेत. रेट कशाचे? गाड्यांचे रेट नव्हे, मी बोलतोय व्याजाचे रेट. व्याजदर कन्सिस्टंटली वाढवला जातोय, म्हणजे काय? रेट हाईक केल्या जात होत्या, म्हणजेच तुमचा EMI मोठा होत जात होता. जेवढा EMI मोठा तेवढा खिशाला त्रास होणार, म्हणून लोक परचेस करताना 100 वेळा विचार करतायत. यामुळे झाली कंपन्यांची पंचायत, नेमकं करायचं काय? कंपन्यांनी प्रोडक्शन तर केलं होतं, कंपन्यांची कॉस्ट तर गेली, यामुळं कंपन्यांचा सेल्स कमी झाला. सेल्स कमी झाला, रिव्हेन्यू ड्रॉप झाला, स्टॉक ड्रॉप झाले, स्टॉक कन्सॉलिडेशन फेजमध्ये गेले, स्टॉकमध्ये हवी तशी ग्रोथ दिसत नाही आहे. आणि याचाच फायदा आपण करून घेऊ शकतो. मग करायचं काय? जिथं मंदी तिथं आपल्यासाठी असते संधी, ते मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतोय. कार मेकिंगचा बिझनेस जर तुम्ही बघितला ना, तर तो कम्प्लिटली बदलत चाललाय. ज्या IC इंजिनवाल्या कार होत्या, आता परत त्या इलेक्ट्रिक व्हायला लागल्या. इलेक्ट्रिक व्हेकल सोबतच आता परत हायब्रिड पण त्या व्हायला लागल्या. म्हणजे काय? हा ट्रेंड हळूहळू बदलत जात आहे. जो याचं फर्स्ट मूव्हिंग ॲडव्हान्टेज घेईल त्याला प्रचंड फायदा होणार आहे, कारण ही थीम जी आहे हायब्रिड कारची, ही ब्लास्ट होणार आहे. आता हे मी फक्त तोंडाने म्हणतोय का? तर बिलकुल नाही. याचं कारण लक्षात तुम्ही घेऊ शकता. टू व्हीलर चालवण्यासाठी जी कॉस्ट येते तीच कॉस्ट आता 4-व्हीलर चालवण्यासाठी येते. म्हणजे काय? आता पेट्रोलची कॉस्ट अप्रॉक्सिमेटली 110 रुपये आहे. 100 रुपये बघडा ना. जर मी पेट्रोल कार वापरतोय तर ॲव्हरेज 1 किलोमीटर चालवण्यासाठी मला 3-4 रुपये कॉस्ट येते. आणि हीच 3 रुपये ॲव्हरेज कॉस्ट जर तुम्ही पकडलात, तर कार इलेक्ट्रिक व्हेकल चालवण्यासाठी, कार चालवण्यासाठी म्हणतोय मी इलेक्ट्रिक कार, त्याची कॉस्ट ॲव्हरेज 2 रुपये जाते. म्हणजे 2-व्हीलरपेक्षाही कमी दरांमध्ये मी 4-व्हीलर घेऊन जाऊ शकतो. म्हणून लोकांनी डोक्यामध्ये विचार काय घेतला की अरे यार, 2-व्हीलर घेऊन उन्हात फिरण्यापेक्षा, पावसात फिरण्यापेक्षा 4-व्हीलरनी फिरू. बरं, 4-व्हीलरमध्ये 4-5 लोक बसतात, 6 लोक बसतात, आपण 6-6 लोक तर इझिली बसवतोच, त्यामुळे 6 लोकांचा प्रवास फक्त 2 रुपये प्रति किलोमीटर प्रमाणे होतोय. म्हणून लोक EV प्रेफर करतायत. माझ्या घरामध्ये चार्जिंग होतं, 100 ठिकाणी जायची गरज नाही, पंपावर उभारायची गरज नाही, रात्रभर गाडी चार्जिंगला लावून ठेवली, सकाळी उठून
बंद करून टाकलं, 100% चार्जिंग फुल होतं, आणि यामुळे लोक ईव्हीला प्रेफर करतायत. सरकार त्यावर सबसिडी देतं म्हणून परत लोक त्याला प्रेफर करतायत. मजेदार गोष्ट आता अशी आहे की जे लोक जास्त पैसा कमवतात ते लोक हायब्रिडकडे वळतायत. रिझन बिहाइंड दॅट, चार्जिंग करत बसायची गरज नाही, घरी चार्ज करा, पंपावर चार्ज करा, एवढा वेळ वाया घालवा. एवढा वेळ श्रीमंत लोकांकडे नाही किंवा बिझनेसमॅन लोकांकडे नाही, ते हायब्रिडकडे वळतायत. हायब्रिडमध्ये होतं काय, ईव्हीवर पण चालते, म्हणजेच बॅटरीवर पण गाडी चालते, आणि महत्त्वाची गोष्ट इंजिनवर सुद्धा चालते, विच इज कंबशन इंजिन, पेट्रोलवर सुद्धा चालते. यामुळे होतं असं की जी कार 10-12 मायलेज देते तीच कार 25-30 मायलेज द्यायला लागली, आणि रेंज 1,500-2,000 किलोमीटरची मिळायला लागली. आणि याचमुळे लोक हायब्रिड कारकडे वळतायत, ज्यामध्ये मारुती असेल, टोयोटा असेल, मास्टर आहेत बनवण्यामध्ये. इवन जर तुम्ही भारताची हायब्रिड कारची ग्रोथ बघितली तर 27% सेल्स ग्रोथ होते. चायनामध्ये 48% सेल्स ग्रोथ आहे. US 16% सेल्स ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. आणि यावरून तुम्हाला अंदाज येत असेल हायब्रिड कार ब्लास्ट होत आहेत. पण तुम्ही म्हणाल मूळ मुद्दा काय साहेब, मला गाडी फुकट पाहिजे, कशी मिळणार? सांगतो, सिंपल फॉर्म्युला आहे. 1,00,000 बाईक तुम्हाला घ्यायची आहे, 3,00,000 गुंतवणूक करा. 10,00,000 कार तुम्हाला घ्यायची आहे, 40,00,000 गुंतवणूक करा. इवन 30,00,000 केलं तरी इनफ आहे. हे कसं बोलतोय, याच्या मागे लॉजिक काय आहे, मग एवढे पैसे मी गुंतवून मला काय फायदा आहे, हे व्यवस्थित मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. सुरुवात करूया टाटा मोटर पासून. पहिला बघूया 4-व्हीलर, नंतर येऊया 2-व्हीलर कडे. टाटा मोटरचा जो स्टॉकचा ग्रोथ आहे ना, तो डायरेक्ट 3 वर्षाचा ग्रोथ 54% आहे, आणि 5 वर्षाचा 55% आहे. म्हणजे काय, सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतोय, दरवर्षी 55% ग्रोथ. हो, 1,00,000 रुपयांची जर मी यामध्ये गुंतवणूक केली ना, तर एका वर्षामध्ये याचे होणार 55,000 रुपये एक्स्ट्रा, 55,000 मला मिळणार, आणि हे दर वर्षाला मिळत जाणार. म्हणजे विचार करा कितपटीनं ग्रोथ माझी यामध्ये झाली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे काही मी सांगतोय फक्त एज्युकेशन पर्पजसाठी सांगतोय. कुठल्याही स्टॉकचं नाव घेतलं म्हणून जाऊन तुम्ही बाय करायची गरज नाही. तुम्ही स्वतः अनालिसिस करा आणि स्वतः रिसर्च करून गुंतवणूक करा. माझी मदत हवी आहे, नंबर आहे, बिंदास्त कॉल करा, प्रॉपर गायडन्स तुम्हाला यामध्ये दिला जाईल. मी जातोय महिंद्रा अँड महिंद्राकडे. यांच्या जर स्टॉकची ग्रोथ तुम्ही बघितला तर 3 वर्षाची 55% ग्रोथ आहे, 1 वर्षाची 77% आहे, पण 5 वर्षाची 39% ग्रोथ आहे. येऊयात 2-व्हीलरकडे. बजाज ऑटोमध्ये मी जर लक्ष घातलं तर 3 वर्षामध्ये 43%, तर 5 वर्षामध्ये 31%. TVS मोटर आग ग्रोथ आहे, 3 वर्षामध्ये 73% ग्रोथ, तर 5 वर्षामध्ये 49% ग्रोथ. बरं चला, गेला बाजार, सगळ्यात लोएस्ट ग्रोथ किती होती, 30-35%. मी लोएस्ट ग्रोथ पकडतोय. सिम्पल फॉर्म्युला तुम्ही काय वापरायचा, 5 कंपन्या निवडायच्या, 2-व्हीलर निवडा, 4-व्हीलर निवडा, किंवा 6-7-8 कंपन्या निवडा, ॲज यू विश, आणि त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केली. जर समजा मला ॲव्हरेज गेला बाजार 30% रिटर्न जरी मिळाले ना, तरीसुद्धा मला 1,00,030,000 रुपये मिळणार आहेत. मला गाडी कितीची घ्यायची आहे, तुम्ही म्हणाल साहेब बघा 2-व्हीलरचंच बजेट आहे, त्याच्यापेक्षा पुढे मला जायचं नाही, 1,00,000 रुपयाचं आहे, काही हरकत नाही, 3,00,000 गुंतवा, 1,00,000 रुपये मिळतील. तुमचं बजेट आहे 5,00,000चं, 15,00,000 रुपये इन्व्हेस्ट करा, 5,00,000ची ग्रोथ होऊ शकते 1 वर्षांमध्ये. आता तुम्ही म्हणाल स्टॉक मार्केट आहे, वर पण जातं खाली पण जातं, जाणारच आहे ना. जर तुम्ही हिस्ट्री बघितली, टाटा मोटर बघा, महिंद्रा अँड महिंद्रा बघा, बजाज बघा, एक ग्रोथ आली होती, परत पडला होता, परत वर गेला होता, आत्ता कन्सोलिडेशन आहे, आत्ता रेंज बाउंड आहे, आत्ता थोडासा खाली आलेला आहे, याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. बरोबर 1 वर्षाने याच लेवलला असेल का, म्हणजे 30% देईल का, गॅरंटी नाही आहे, 50% देईल, 60% देईल, डबल होईल, कदाचित 10% पण देईल, पण त्यानंतर रिकवर तर होणारच आहे ना. जरी खाली आला असला तरी 1-2 महिन्यात रिकवर होतो, ही याची हिस्ट्री आहे. याचा अर्थ बरोबर तेवढेच रिटर्न मिळतात असं नाही आहे, कदाचित जास्त पण मिळतील, कमी पण मिळतील, शेवटी मार्केट आहे. पण जर आपण थोडेसे पेशन्स ठेवले 1-2 महिने इकडं तिकडं, लवकर सुद्धा टार्गेट पूर्ण होईल, थोडा 1-2 महिना वेळ सुद्धा लागेल, पण माझ्या दारामध्ये, माझ्या घरामध्ये कार फुकट येईल ना, माझे पैसे आहे तसे राहतील ना, एक्स्ट्रा काही देण्याची गरज पण नाही. समजा तुम्हाला 40% रिटर्न मिळाले, 10% एक्स्ट्रा मिळाले ना, समजून जा FD केली होती, एक्स्ट्रा FD यावर मिळाली, असा विचार तुम्ही करू शकता. आता प्रश्न हा येतो की सर स्टॉक कोणते कोणते असू शकतात, कोणतेही घेऊ शकता. मी मल्टिपल स्टॉक्स तुम्हाला सांगतो. बघा, मारुती सुझुकी आहे, महिंद्रा अँड महिंद्रा आहे, टाटा सुद्धा यामध्ये आहेत, याचबरोबर अतुल ऑटो. एकदा जाऊन स्टॉक बघा, अतुल ऑटोचा स्टॉक जर तुम्ही बघितला, त्याची सेल्स ग्रोथ जर बघितली, डोक्याला हात लावाल. याच्या पुढे JBM ऑटो, जर तुम्ही याची स्टॉक ग्रोथ बघितली तर 5 वर्षाची 99% आहे, 3 वर्षाची 118%, दरवर्षी हा डबल होत गेलाय. तुमचे पैसे डायरेक्ट दरवर्षी डबल केलेत, म्हणजे विचार करा, 3 वर्षापूर्वी जर मी 1,00,000 इन्व्हेस्ट केले असते तर 1 वर्षानंतर त्याचे 2 झाले, त्याच्या 1 वर्षानंतर 4 झाले, त्याच्या 1 वर्षानंतर 8,00,000 झाले. 1,00,000चे
ह्या लेवलची ग्रोथ साहेब यानं दिलेली आहे. याच्यानंतर के पी आय टीचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता. के पी आय टी टेक्नॉलॉजी, ॲडास वगैरे हे जे फंक्शनॅलिटी असतात ना, हे सगळे हे लोक बनवतात. महिंद्रा असेल, टाटा असेल किंवा असेल बी एम डब्ल्यू, मर्सिडीज, या सगळ्या मोठ्या कंपन्यांना हे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, जे 5 वर्षामध्ये 77% स्टॉकची ग्रोथ आपल्याला याने दाखवलेली आहे. ओलेक्ट्रा ग्रीनटेक, इलेक्ट्रिक बसेस लोक हे बनवतात, याचा स्टॉक ग्रोथ सुद्धा तुफान आहे. 5 वर्षांमध्ये 55%, तर 3 वर्षांमध्ये 71% ग्रोथ आहे. असे स्टॉक निवडू शकता. किंवा तुम्ही टू व्हीलरमध्ये जा, बजाज ऑटो आहे, हिरो आहे, टी व्ही एस आहे, ओला सुद्धा आहे. ओलाची सेल्स ग्रोथ तर तुम्हाला माहितीच आहे, आणि त्याचबरोबर स्टॉक ग्रोथ सुद्धा माहिती आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हा डबल झाला आहे, म्हणजे हे रिटर्न्स ट्रिमेंडस आहेत. याचबरोबर आयशर मोटर बुलेट बनवतो बरं का, याची सुद्धा ग्रोथ चांगली आहे. युनो मिंडा बघा. त्याचबरोबर बीकेटी टायर्स पण लागतात ना साहेब, टू व्हीलरसाठी, फोर व्हीलरसाठी, तर बालकृष्ण इंडस्ट्रीज बीकेटी टायर्स तुम्हाला माहिती असेल. सोना बी एल डब्ल्यू हा सुद्धा भयंकर आहे, प्रिसिजन कास्टिंग वगैरे हा बनवतो. सोना बी एल डब्ल्यूची जर तुम्ही ग्रोथ बघितली, तर याची पहिला सेल्स ग्रोथ बघा, 3 वर्षाची 27%. आणि यानंतर मी तुम्हाला सांगतो याचा स्टॉक ग्रोथ. जर तुम्ही याची स्टॉक ग्रोथ बघितली, तर 1 वर्षामध्ये हा 23% ग्रो झाला आहे, तर 3 वर्षांमध्ये 11%. हा जरा प्रिसिजन फोर्जिंगमध्ये येतो, त्यामुळे याची स्टॉक ग्रोथ थोडीशी कमी दिसेल, सेल्स ग्रोथ पण कमी दिसेल. पण जर तुम्हाला डिफेन्सिव्ह ॲग्रेसिव्ह मिक्सचर करायचं असेल, तर असंही तुम्ही मिक्सचर करू शकता. याला बॅटरीज लागते, मग तुम्ही एक्साईड बॅटरीजकडे जा किंवा अमरा राजाकडे जा. या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून ना तुम्ही ठरवू शकता गुंतवणूक कशी करायची. मग याला कारणीभूत गोष्टी पुढे ग्रोथला काय काय असतील, तर भारताची ग्रोथ डोळे झाकून होणार असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी एक्सपोर्ट करण्याची पद्धत भारताची झाली ना, भयंकर झाली. जवळपास 2.5 लाख गाड्या मागच्या 1 क्वार्टरमध्ये विकलेत एक्सपोर्ट करून इंडियामध्ये नव्हे. याचा अर्थ प्रत्येक देशांमध्ये आता भारताचा डंका वाजतोय. तुम्हाला महिंद्रा अँड महिंद्रा दिसणार, टाटा दिसणार, त्याचबरोबर मारुतीसुद्धा चांगल्या प्रकारे ग्रो करतोय आउट ऑफ इंडिया. इम्पॉर्टंट गोष्ट जेलआर तर भारतीयांचीच आहे. महत्वाची अजून एक गोष्ट यात काय येते की आपण फर्स्ट मूव्हिंग ॲडव्हान्टेज घेतोय, सगळ्यात पहिलं आम्ही बनवणार. जेएलआरने 5-7 वर्षापूर्वी अनाऊन्स केलं की आम्ही फक्त इलेक्ट्रिक गाड्या बनवणार, पेट्रोल डिझेल बंद. म्हणजे व्हिजन बघा, पुढच्या 10 वर्षांमध्ये काय होणार आहे हे आत्ताच आपण ठरवतोय आणि त्यावर ॲक्शन घेतोय. दुसरी गोष्ट, रेट कट होणार आहे साहेब, इंटरेस्ट रेट कमी होणार, जेणेकरून भारतीय लोकांची पॉवर वाढणार स्पेंडिंगची, आणि हे लोक स्पेंड करायला लागणार. जेवढं आपली स्पेंडिंग पॉवर वाढणार तेवढा फायदा या ऑटोमेकर्सना होणार आहे. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं ना मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला जी काही मदत लागेल गुंतवणुकीसाठी आम्ही आहोत. या नंबरला बिनधास्त कॉल करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.